नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक राऊत आपलं सर्वांचं स्वागत करतो साईदीप एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश सारख्या विषयातील 5 मार्काचा प्रश्न असतो ट्रान्सलेशन, त्यामध्ये ए बी सी असे 3 सब क्वेश्चन असतात। 3 प्रश्नपत्रिकेतील ट्रान्सलेशन आपण आज एकत्र बघणार आहोत। ए मधील 3 प्रश्नपत्रिका, बी 3 प्रश्नपत्रिका आणि सी 3ही प्रश्नपत्रिका एकत्र केलेल्या आहेत, महत्त्वपूर्ण आहेत, आयएमपी आहेत, परंतु त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया इंग्लिश ट्रान्सलेशन। इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ तितकाच फायद्याचा ठरू शकतो। सो स्टुडंट्स, ट्रान्सलेशन बघूया। फर्स्ट क्वेश्चन असतो आपल्याला, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू मराठी। ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू मराठी, आणि यामध्ये आपल्याला इंग्लिश वर्ड दिलेले असतात, त्याचं आपल्याला मराठी मीनिंग द्यायचं असतं। सोपे सोपे शब्द असतात, पण कधी कधी आपल्याकडून कन्फ्युजन होऊन रॉंग होण्याची शक्यता असते। तर आता रॉंग होण्याची अजिबात शक्यता नाही, कारण अतिशय महत्त्वपूर्ण शब्द प्रोहब्स आणि थॉट्स आपण तुम्हाला देणार आहोत, त्यापैकी आज 3 क्वेश्चन पेपरमधील देत आहोत। चलो स्टार्ट करूया। फर्स्ट वर्ड आहे इनोसन्स। 8वा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इनोसन्स? काय लिहाल मराठीला इनोसन्समध्ये, नेमकं काय लिहाल? इनोसन्स आठवलं? आठवण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा। इनोसन्स भोळेपणा, हो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, भोळेपणा, इनोसन्स भोळेपणा। सेकंड वर्ड बघूया सिच्युएशन। सिच्युएशन मराठी मीनिंग आठवा, सिच्युएशनला मराठीत काय लिहाल नेमकं? सोपे सोपे शब्द आहेत, परिस्थिती। सिच्युएशन परिस्थिती। थर्ड वर्ड घेऊया अपॉर्च्युनिटी। अपॉर्च्युनिटी त्याचं मीनिंग आहे संधी। अपॉर्च्युनिटी मीन्स संधी। फोर्थ रिझल्ट, मराठी काय लिहाल रिझल्टसाठी, मराठीत काय लिहाल? परिणाम किंवा निकाल। रिझल्ट परिणाम किंवा निकाल। नेक्स्ट वर्ड न्यूज। न्यूज काय लिहाल मराठीमध्ये? बातम्या। सोपा शब्द आहे या। नेक्स्ट प्रॅक्टिस। प्रॅक्टिस सराव, प्रॅक्टिसचा अर्थ काय लिहाल? सराव। ॲडव्हेंचर, नेक्स्ट ॲडव्हेंचर त्याचं मीनिंग आहे साहस, लक्षात ठेवा साहस। नेक्स्ट इम्प्रूव्हमेंट, त्याचं मीनिंग आहे सुधारणा। इम्प्रूव्हमेंट सुधारणा। पेपर, पेपर बरेच विद्यार्थी मराठीत पण पेपरच लिहायला बसले, पेपर कागद। सोपा आहे कागद। बायसिकल, बायसिकल सर्वांना माहीत आहे सायकल। नेक्स्ट टीचर, हा तर व्हेरी इझी आहे शिक्षक। पोल्युशन, पोल्युशन सायन्सचा शब्द आहे, पर्यावरणातला शब्द आहे प्रदूषण। पोल्युशन मीन्स प्रदूषण। नेक्स्ट अनसर्टन, अनसर्टन अनिश्चित, अनसर्टनचा अर्थ लिहायचा आहे अनिश्चित। फोटोग्राफी, फोटोग्राफी मराठी लिहायचं आहे छायाचित्रण। फोटोग्राफी छायाचित्रण। प्रेयर, प्रेयर प्रार्थना। प्रेयर मीन्स प्रार्थना, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट बघूया आपण स्कूल, हा तर व्हेरी इझी शाळा, स्कूल शाळा। नेक्स्ट लेटर पत्र, ब्लॅकबोर्ड फळा। या ठिकाणी वर्ड संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो 3 क्वेश्चन पेपरमधील। आता त्याच 3 क्वेश्चन पेपरमधील आपण बी बघूया, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू मराठी। मराठीमध्ये
वाक्य लिहायची आहेत आपल्याला, काही थॉट्स किंवा रूल्स असे दिलेले असतील आपल्याला, ॲडवाईस दिलेले असतील, आणि ते आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहेत. ओके, चलो. फर्स्ट, रवींद्रनाथ टागोर ओन द नोबेल प्राइज इन 1913. रवींद्रनाथ टागोर ओन द नोबेल प्राइज इन 1913. चला आठवा, आठवा आठवा विद्यार्थी मित्रांनो. काय लिहाल मराठीमध्ये? टेन्स ओळखता आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच तुमचं मराठीत प्रॉपर येईल, परफेक्ट येईल. चलो, रवींद्रनाथ टागोर यांना 1913 नोबेल पारितोषिक मिळाले, ले ओन असल्यामुळे मिळाले. रवींद्रनाथ टागोर यांना 1913 नोबेल पारितोषिक मिळाले. सेकंड सेंटेन्स बघूया. यू कांट लिव अ पॉझिटिव्ह लाईफ विथ अ निगेटिव्ह माइंड. यू कांट लिव अ पॉझिटिव्ह लाईफ विथ अ निगेटिव्ह माइंड. काय अर्थ असेल विचार करा, जरा बुद्धीला ताण द्या. तुम्ही नकारात्मक मनाने सकारात्मक जीवन जगू शकत नाही. नकारात्मक मनाने सकारात्मक जीवन जगू शकत नाही. बघा, नेक्स्ट, एक्सरसाइज रेगुलरली. हा इजी आहे, हा येईल तुम्हाला. एक्सरसाइज रेगुलरली, नियमित व्यायाम करा, नियमित व्यायाम करा. आय ईट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. आय ईट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. मी विविध प्रकारची फळे खातो, मी विविध प्रकारची फळे खातो. नेक्स्ट, नो वन हॅज एव्हर बिकम पुअर बाय गिव्हिंग. नो वन हॅज एव्हर बिकम पुअर बाय गिव्हिंग. काय अर्थ असेल मराठीत? दान देऊन कोणीही गरीब झाला नाही, किंवा दान दिल्याने कोणी गरीब होत नाही. नो वन हॅज एव्हर बिकम पुअर बाय गिव्हिंग. दान दिल्याने कोणी गरीब होत नाही. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल ऑज इंडियाज फर्स्ट होम मिनिस्टर. सरदार वल्लभभाई पटेल ऑज इंडियाज फर्स्ट होम मिनिस्टर. मिनिंग, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. गिव दिस बुक टू सुधीर. गिव दिस बुक टू सुधीर. हे पुस्तक सुधीरला द्या. हे पुस्तक सुधीरला द्या. नेक्स्ट, श्वेता इज माय गुड फ्रेंड. श्वेता इज माय गुड फ्रेंड. अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, श्वेता माझी चांगली मैत्रीण आहे. नेक्स्ट, चाणक्य वॉज अ ग्रेट स्कॉलर. ग्रेट स्कॉलर. चाणक्य हा महान विद्वान होता. नेक्स्ट, पीपल लाईक स्प्रेडिंग रूमर्स. स्प्रेडिंग मीन्स पसरवणी, आणि रूमर्स मीन्स अफवा. मग वाक्याचा अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो? लोकांना अफवा पसरायला आवडते. लोकांना अफवा पसरायला आवडते. नेक्स्ट, दे ऑलवेज प्ले टुगेदर. दे ऑलवेज प्ले टुगेदर. ते नेहमी एकत्र खेळतात, एकत्र खेळतात. रोहन इज अ गुड बॉय. रोहन इज अ गुड बॉय. रोहन चांगला मुलगा आहे. सी क्वेश्चन बघूया आपण. सी क्वेश्चनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रोहब दिलेलं असतात, आणि प्रोहबचं मराठी मिनिंग लिहायचं असतं. इथे मात्र बऱ्याच विद्यार्थी मित्रांची चुकी होण्याची शक्यता आहे, कारण प्रोहबमध्ये इंग्लिश टू मराठी लिहित असताना शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, काही शब्द वेगळे असतात, आणि म्हणून इथे खूप काळजी करायची आहे, केअरफुली अभ्यास करायचा आहे, आणि 2 मार्क मिळवायचे आहेत. फर्स्ट, सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. अनेक एक्झामला येऊन गेलेला असेल, टेस्ट, प्रिलियम, फर्स्ट टर्म यांना येऊन गेलेला असेल. सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. त्याचं मिनिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवसेवा हीच ईश्वर सेवा. मानवसेवा हीच ईश्वर सेवा. सेकंड प्रोब, टिट फॉर टॅट. अनेक स्टोरीजला तुम्ही टायटल दिलं असेल टिट फॉर टॅट. टिट फॉर टॅट दॅट मीन्स जशास तसे. काय अर्थ आहे? जशास तसे. युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी मीन्स एकता. मग त्याचा अर्थ काय होत आहे?
एकता हीच शक्ती किंवा आपण मराठीमध्ये असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, एकी हेच बळ आहे. मग ती तुम्ही स्टोरी ऐकली असेल, एकी हेच बळ, युनिटी इज स्ट्रेंथ. नेक्स्ट, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. इथे चुका होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो असा आहे, हातातले सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये, हातातले सोडून पळत्याच्या मागे लागू नये. लव इज ब्लाइंड, लव इज ब्लाइंड हा इजी आहे, तुम्हाला सर्वांना जमणार आहे. चला बघूया, तुमचा सर्वांचा राईट आहे का चेक करा. प्रेम आंधळे असते, प्रेम हे आंधळे असते. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, शेवटचा बघतोय आपण. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, आपल्या सर्वांना बऱ्यापैकी माहीत आहे, परंतु पूर्ण मराठीत लिहिताना कधी कधी अडचणी होतात. गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र, किंवा संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र होय, असा या म्हणींचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांसारख्याच अनेक महत्त्वपूर्ण प्रोहब्स, हार्डवर्ड्स, क्वेश्चन ॲन्सर्स, MCQs सर्व विषयांचे, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश या सर्व विषयांच्या IMP क्वेश्चनसाठी, बोर्ड परीक्षेत येणारे व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चनसाठी सायदीप एज्युकेशन बरोबर राहा. आणि आपण अजूनही सायदीप एज्युकेशन हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर तर कराच, पण सबस्क्राईबही जरूर करा. धन्यवाद.